श्री स्वामी समर्थ हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। उद्या आहे नागपंचमी। नागपंचमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात। भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही। एक संकट संपलं की दुसरं संकट हे उभं असतं। अशावेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही। तसेच आपल्या घरामध्ये पैसा देखील येत नाही। आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीचं फळ हे मिळत नाही। मग आपल्याला मेहनतीचं फळ मिळण्यासाठी तसेच नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपले हे सर्व प्रश्न नक्की सुटतील। दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण सगळीकडे साजरा केला जातो। या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते। नागांची उपासना आणि विशेष पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते असे मानले जाते। तसेच नागपंचमीच्या दिवशी महादेवाची आणि नागांची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे। तसेच जर एखाद्या महिलेने नागपंचमीचा उपवास केला तर तिच्या भावाचे देखील रक्षण होते आणि तिच्या घरामध्ये कधीही सर्पभय हा राहत नाही असे म्हणतात। तसेच त्या महिलेच्या भावावरती कधीही कोणतंही संकट येत नाही आणि आलं तरी त्या संकटाचा सामना तो सहजपणे करू शकतो। त्यामुळे प्रत्येक महिलेने नागपंचमीचा उपवास हा करावाच। नागपंचमीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल। ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करत असतो, सेवा करत असतो, त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळते। या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे। सफेद वस्त्र, पिवळ्या रंगाची वस्त्र किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करू शकता। आता आपण या दिवशी सूर्यदेवतेला देखील जल अर्पण करायचे आहे। त्यानंतर शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवतेचे चित्र म्हणजे जीवतीचं चित्र आपल्याला लावायचं आहे। या दिवशी जीवतीची पूजा करणे याला देखील खूप महत्त्व आहे। ही पूजा केल्यामुळे आपल्या मुलांना दीर्घायुष्य हे लाभत असतं व त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणतंही अडचणी अडथळे येत नाही। त्यांच्या रक्षणार्थ ही जीवतीची पूजा केली जाते। त्यामुळे या दिवशी आपण मुलांना देखील ओवाळायचं आहे। जीवतीची पूजा कशी करावी याबद्दलचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे, तो देखील तुम्ही बघू शकता। आता आपल्याला या दिवशी नागदेवतेची पूजा करायची आहे। मग तुम्ही घरीच पूजा करू शकता किंवा अगदी वारूळ जवळ असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही पूजा केली तरी पण चालेल। नागदेवतेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फुले अर्पण करायचे आहे, अक्षता अर्पण करायचे आहे। तसेच ज्वारीच्या लाह्या या दिवशी जरूर अर्पण कराव्या, फुटाणे अर्पण करावे। तसेच गोडाधोडाचा नैवेद्य देखील तुम्ही बनवावा। मग तुम्ही अगदी पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता किंवा काही ठिकाणी पुरणाची दिंड म्हणून देखील नैवेद्य दाखवला जातो। तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही नागपंचमीची पूजा करू शकता। या दिवशी नागपंचमीची कथा वाचणे याला देखील खूप महत्त्व आहे। आता या दिवशी उपाय कोणता करावा, तर अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, पण तो जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका। आता या दिवशी आपल्याला तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। मग पाणी जे तुम्ही पूजेसाठी शुद्ध जल घेता ते शुद्ध जल आपल्याला घ्यायचं आहे। मग हे पाणी घेताना आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्येच पाणी घ्यायचं आहे। तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर 2 थेंब गंगाजल देखील तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा गंगाजल नसेल तर शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल। आता प्रथम आपल्याला देवासमोर एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायला घ्यायचा आहे। कारण की आपण जो काही उपाय करत असतो, सेवा करत असतो, त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात। त्यानंतर आता तो तांब्याचा तांब्या आपल्याला देवापुढे ठेवायचा आहे। देवापुढे ठेवल्यानंतर तुमच्या घरामध्ये जेवढे पण व्यक्ती असतील, मग 3 व्यक्ती असतील किंवा 6 व्यक्ती असतील, तेवढे आपल्याला त्या तांब्यामध्ये चमचाभर दूध टाकायचं आहे। मग 6 व्यक्ती असतील तर 6 चमचाभर दूध आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे। आता हे दूध आपल्याला कच्चंच टाकायचं आहे, तापवलेलं दूध आपण घ्यायचं नाही। कच्चं दूध आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे। तसेच थोडीशी साखर देखील आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकायची आहे। मग थोडंसं तूप देखील टाकावं। गाईचं शुद्ध तूप टाकू शकता किंवा म्हशीचं तूप टाकलं तरी पण चालेल। फक्त आपल्याला शुद्ध तूप त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे। मग पाणी, दूध,
दूध, साखर आणि तूप या चार वस्तू आपण त्या तांब्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता तो तांब्या आपल्याला देवापुढे ठेवायचा आहे. आपल्या घरामध्ये जेवढे पण व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तींना आपण तिथे बोलवायचं आहे, देवापुढे बसायला लावायचं आहे. आता तुम्ही अगोदर तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे, अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू द्या की जी तुमची पूर्ण होत नसेल, तर ती तुम्ही तिथे सांगायची आहे. त्या तांब्याकडे बघूनच, त्या पाण्याकडे बघूनच आपल्याला आपली इच्छा बोलायची आहे. त्यानंतर मुलांना देखील बोलवायचं आहे. मुलांना देखील त्यांच्या ज्या काही इच्छा आहे त्या पाण्याकडे बघून बोलायला लावायच्या आहे. अशा घरातील प्रत्येक व्यक्तीने आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा त्या तांब्याकडे बघून बोलायची आहे. त्यानंतर तो तांब्या आपल्याला देवापुढे अगदी थोडा वेळ ठेवायचा आहे. अगदी 10 मिनिटे किंवा 15 मिनिटे ठेवला तरी पण चालेल. त्यानंतर आपल्या इथे जिथे पण शिव मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे. अगदी प्राचीन शिव मंदिर असेल तर अति उत्तम. शक्यतो तरी प्राचीन शिव मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. आणि जर तसे शक्य नसेल तर तुमच्या इथे जे पण शिव मंदिर असेल तिथे गेला तरी पण चालेल. शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण पहिल्यांदा नंदीचं दर्शन घ्यायचं आहे. आता या दिवशी भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण घेऊन जायच्या आहे. मग बेलपत्र तुम्ही घेऊन जाऊ शकता. तसेच धोतऱ्याचं फूल, धोतऱ्याचं फळ हे देखील भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे. भगवान शिवशंकरांना चंदन अर्पण करायचं आहे, तसेच भस्म अर्पण करायचं आहे. ज्या काही वस्तू भगवान शिवशंकरांना प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण या दिवशी मंदिरामध्ये घेऊन जायच्या आहे. आता आपण तिथे गेल्यानंतर शिवलिंगावरती आपण जो काही तांब्या भरून पाणी आणलेलं होतं, आपण ज्यामध्ये आपली इच्छा बोललेली होती, ते पाणी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. शिवलिंगावरती अर्पण करताना आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत आपण जल अर्पण करायचं आहे. तसेच आपण तिथे परत महादेवांकडे तुमची जी काही इच्छा असेल, जी काही मनोकामना असेल ती परत पुन्हा एकदा सांगायची आहे. तसेच तुमच्या घरामध्ये कोणतेही दुःख संकटे येऊ नये यासाठी प्रार्थना करायची आहे. तसेच जर शिवलिंगावरती जर नाग असेल तर नागावरती देखील आपण हे पाणी अर्पण करायचं आहे. यामुळे तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होईल. आता ही सेवा कोण करू शकतं? तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल. आपण इच्छा बोलतो तेव्हा घरातील सर्व व्यक्तींनी इच्छा बोलायची आहे. पण पाणी अर्पण करताना अगदी एकच व्यक्ती पाणी अर्पण करायला गेली तरी पण चालेल. किंवा जर सर्वांना शक्य असेल तर सर्व व्यक्ती देखील जाऊ शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही. आणि ही सेवा फक्त आपल्याला नागपंचमीच्या दिवशीच करायची आहे. त्यामुळे तुम्ही ही संधी अजिबातही चुकवू नका. तसेच या दिवशी प्रत्येक महिलेने उपवास हा केलाच पाहिजे. तसेच आपण या दिवशी झोका देखील खेळायचा आहे व हातावरती मेहंदी देखील काढायची आहे. यामागे देखील कारण आहे. यामुळे आपल्या भावाची प्रगती होते असे म्हणतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.